मी आली तेव्हा काहीतरी ह्यांचं चालू होतं वाद, भरपूर भांडण चालू होतं दोघांचं पण. आता कशावरून झालंय काय झालंय ते मला काहीच माहिती नव्हतं, पण दोघांना पण हात धरून आणला आणि इथे येऊन बसवलं. दोघांनाही मस्का लावला, दोघही बोलायला तयार नाहीये. म्हणून म्हटलं आता तुमच्या समोरच आजचा सोक्षमोक्ष होऊ देत. कारण काय ते आता कल्याणीने विचारते. काय झालं? मच्छीमध्ये आगळ टाकलं ना म्हणून. आगळ खायला चांगलं असतं, पण त्याला मी तेच सांगते की चिंच नका खात जाऊ, चिंच खाल्याने हाडाला त्रास होतो. तर त्याच्यावरनं झालं. तुझं काय झालं? काय प्रतीक? अरे झालं काय ते सांग ना प्रतीक. भांडणं पण बरी येत रे तुमची. काय झालं सांग. आवाज किती मोठा होता याचा आवाज. आता मी कॅमेरा चालू केला ना तसं त्याचा आवाज एकदम शांत झाला. कॅमेराच्या अगोदर आवाज असा होता की इथून डायरेक्ट तिसऱ्या माळ्यावरती सेकंड फ्लोअरची. नाही पण थांब कल्याणी, माझा भाऊ बिचारा शांत आहे. काहीतरी काहीतरी झालंय, तू सांग ना. तेच झालं. आगल 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 बगल क्या हो गया मच्छीमध्ये. प्रतीक तू बाहेर असलं तर खाऊ शकतोस, तुला मग घरात लगा नाही जात. मी बाहेर कधी मच्छी खात नाही. बाहेर खायचं चिकन मटन खात. काय खातात? कोथिंबीर चालते. मला माझ्या आईने पहिल्यांदा सवय लागली चिंच खायची. मला ती मला ते कोकम अजिबात आवडत नाही, ते आगळ पण आवडत नाही. मला मी खातच नाही. पण प्रतीक मला मला वास पण सोडत नाही. वास कळतो का? हो मग कळते. अरे मला कळलं का? मला टेस्ट पण कळते. काय टेस्ट बेस्ट काही नाही. ह्याला कळलं कशावर माहितीये? तो डबा होता ना तो गॅसच्या जवळ ठेवलेला. माझ्या वेळेस काय होतं, मी टाकते आणि पटकन तो बाजूला करून टाकते. हिच्या काहीमध्ये लक्षात नसेल आलं तो डबा ठेवला गॅसच्या बाजूला, आणि त्याच्यामुळे त्याला कळलं की मच्छीमध्ये कोकमचं आगळ टाकलेलं आहे. नाहीतर त्याला टेस्ट करून काही कळत नाही. नुसता बोल बच्चन नाही, पण ते प्रत्येक वेळेस गोष्ट आहे. मच्छीमध्ये काय म्हणतात त्याला आगळ टाकायच्या गपचूप गपचूप. त्यानंतर कधी कधी काय नाश्ता करेल त्यामध्ये कोथिंबीर टाकायची गपचूप 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 गपचूप. खातच नाही मी, बघत पण नाही. मी सकाळी पण मी कांदेपोहे बनवलेली होती नाश्त्यासाठी. ह्याच्यासाठी मी वेगळे काढून ठेवली, पण त्यामध्ये देखील कोथिंबीर होती जी त्याला कळली नाही. प्रत्येक कोथिंबीर नव्हती. एक मिनिट, कल्याणी होती का नव्हती? होती. मी एक एक क्वेश्चन चेक क्वेश्चन निखून पडखून बघतो. मी एखादा कडीपत कडीपत असून तुटून पडला असेल थोडा वाढ किंवा असे कटिंग करून टाकला कडीपत. कोथिंबीर होती त्यामध्ये. होती प्रतीक, मी स्वतः टाकलेली होती. मी काय इकडनं कशा उठते तुमच्या दोघांचं कशा उठते परत मला. नाही कशा उठते दुश्मन पार्टीशी माझ्याशी मला बोलायचं पाहिजे. दुश्मन पार्टी मला दुश्मन पार्टीशी बोलायचं पाहिजे. प्रतीक एकदा परत करू नको. दुश्मन पार्टी समोर बोलायचं मिळत नाही, ती पार्टी साईडला काढू टाक. कल्याणी तुझं काय म्हणणं याच्यावर? काहीच नाही. काहीच नाही जोपर्यंत ती माझे चरण पकडून माझी माफ मागत नाही. काय चरण पकडून माझी माफ मागत नाही. चरण पकडून आगळ टाकले. बस 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 चरण पकडेल चरण चरण. बापरे कल्याणी तुझं काय म्हणणं आहे? काय बोलू शकत नाही आता. बोलू शकत नाही बोलते तर काय सांगायचं. प्रतीक थोडी कमी कमी सजा दे. थोडीशी कमी आहे, खालती आहे. खाली येऊ हा ठीक आहे. समोर हात धरून पण माफी मागे पाहिजे बस. चांगल्यासाठी केलं ना असून मला चिंच खाल्याने ऐक माझी गोष्ट आहे. चिंच खाल्याने शरीरामधला वात वाढतो, लठ्ठपणा वाढतो, हाडे मजबूत नसतात त्याच्यामुळे हाडे आपली कमकुवत होतात. सगळं होतं. ती लहानपणापासून आता तुमच्याकडे कोकम हा प्रकार नव्हता म्हणून तुम्ही जन्मापासून चिंचच खात आलेली आहेत. पण माणसाला ऐक मग तेव्हाच आपलं राहणीमान बदललं. आता राहणीमान बदललं त्याच्यामुळे आजार वाढलेत. मग त्या मनाने म्हणून त्याच्याकडे माझी गोष्ट आहे तू म्हणून त्यामुळे आम्ही गावामध्ये शेतामध्ये आम्ही चिंच झाड लावलं. का तर चिंच पिटायला. अरे तुझ्या जन्माच्या आधीपासून नाही माझ्या आजोबा बंदोबाजी असतील त्याला सांगून ठेवलं आली गोष्ट. तुम्ही ते चिंच लावून ठेवा. असं आता लावलं आहे का उघडलाय ते मला माहित नाही. ते पूर्ण नाव काय? ओवी आलेली आहे. ओवी खेळत होती. ओवी तू मला सांग आपल्या पूर्ण आजोबांची नावं काय आहेत? सगळी नावं सांग. तुझा फुल नेम सांग. फुल नेम सांग तुझं. फुल नेम ओवी रोहा रामचंद्र हरिश्चंद्र दादाजी केशव हिराजी नथू राजू पाटील. आप जा सकते हो. मला काय असं वाटतं माहिती का? नथू राजू पाटील मग मे बी प्रतीक मागच्या जन्मातला नथू असेल राजू असेल असं काहीतरी असेल. मग दोघांनी मिळून पोराने आणि मुलाने असं मिळून काहीतरी लावलं असेल. ते बोलतो गोष्ट आहे ना प्रतीक. जे आमचे पूर्वज होते
सांगितलं होतं तुम्ही चिंच लावा, बाकी तुम्ही कोकम बिकम बघूत ना कोकम चिंच वाजवून कोकम होते का इथे असे नसे माहित नाही लावून टाकले तिकडे कोकम लावला तुम्हाला चिंच लावला आहे की उगले मला काहीच माहित नाही. मला माहिती आहे भावाला माझ्या बाबांना कोणा माहित नाही चिंच लावला की उगले ती पण आहे त्यामुळे चिंता मला भेटते प्रत्येक वर्षाला सिद्ध भेटते घरामध्ये. अरे पण तब्येतीला चांगली नसते ना. ठीक आहे तुझं पण आता तुम्हाला सांग गोष्ट माझ्या आयुष्य फक्त एकच सुख आहे ते म्हणजे खाण्याचं चिंच खाण्याचं. बाकी माझ्या आयुष्य कुठलं सुख मी सकाळी जातो संध्याकाळी कधी येतो रात्री कधी सांगू शकत ना गोष्ट मी सांगू शकते ना. एक मिनिट मला बोलू दे मी दिवसभर काय रोजची डायलॉग बाजी असते. मी काय कोणाला त्रास नाही देत मी सकाळचा जातो तुम्ही संध्याकाळ येतो मी काय कोणाला त्रास नाही देत इकडनं सकाळी जाणार अगदी लहान बाळ कसं असतं मला शाळेला जायचंय मला शाळेला जायचंय करत 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 निघणार निघाला 11 वाजता आणि पालघरला 11:30-12 वाजता असं नाही का सकाळी 10:00-9:00 त्याला ऑफिसला पोहोचायचं असतं 11:30-12 पर्यंत निघणार घरातून निघाला 1-2:30 का रिटर्न करा. ऍक्च्युली त्याचं देवाच्या कृपेने त्याचं काम चांगलं आहे त्याच्यामध्ये त्याला काही टेन्शन नाही. 2:30 घरी येणार जेवायला काय केलं माझ्यासाठी मच्छी नाही केली नाही मी तसं करत नाही तू चुकते मी आलो ना मी डायरेक्ट हात पण धुणार डायरेक्ट मच्छी हात पडलं असं डायरेक्ट मी मच्छीचा वास घेणार वास घ्या मच्छीचा आणि मग बघणार मच्छी काय बस मग आता हात धुणा मध्ये जवळ बस आणि वासावरून कळते त्याला रंजित नाही केलाय काही नाही केलाय थांब एक मिनिट सूक्ष्मोक्ष करू आई तुझं काय म्हणणं आहे. बरोबर आहे तो आला गाडी तिकडे थांबली का तो बाथरूम मध्ये घुसणारच नाही डायरेक्ट किचन मध्ये जाईल ह्याला वास घेऊन बघेल त्या टोपात वास घेऊन बघेल कोकम टाकले का भाभीने केले का कोकम टाकून चिंच केलाय का मग लगेच कसून तरी भात पाय तिने ना मिक्सरला केलं ना बारीक काहीच समजत नाही समजतच नाही. आता मी पडघ्याला असल्यानंतर तो इथे येऊन जेवतो ना त्याला काहीच समजत नाही येऊन सांगेल मला आई मी आज पालघरला जेवलो काय होतं पापलेट होती सुरमई होती जेवून येतो तिकडे तर ती हे काय सांगतात ते कोकम टाकते का काय ते पण माहिती नाही पण जेवतो काहीच माहिती नसतं त्याला माहितीये माझी भाभी कोकम मस्त टाकते. कोकम म्हणजे तू कोकम आगळ टाकते कोकमचा रस्सा टाकते आई कोकमचा रस टाकते आणि कोथिंबीर आहे ना मिक्सरला बारीक करून म्हणून तर मी सुका भात घेतो आणि मच्छी फ्राय घेतो. हा ही गोष्ट खरी आहे मी बघितलं कधीच रस्सा घेत नाही मी नेहमीच गोष्ट मी रस्सा कधी घेणार नाही. एक मिनिट ती रस्सा नाही मच्छी गेली असेल तर बरोबर रस्सा घेतो नाही घेत मी कधीच किती वेळा घेतलाय कधीच घेत नाही मी मी सुख मी फक्त सुका भात घेणार मी सुका भात घेणार मी आणि मच्छी घेणार तसाच जेवणार बाकी मी कुठला कोणाचा राज मच्छी एक मिनिट आई प्रती पहिल्यापासून असाच का असाच 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 पहिल्यापासून वय मला वाटते 8वी-9वीला असल्यापासून हाच त्रास आहे त्याचा आजही तोच आहे त्यात काही सुधारणा झालेली नाही मिळत. कल्याणी काय वाटतं तुला लग्नानंतर कसा प्रती कसा वाटला तुला जसे आहेत तसे तू कधी होती बघायला पण जसे आहेत आता त्यांच्यावर दिसत ना सगळं त्यांना हातात आणून द्या हे करा ते करा चालूच असतं त्यांचं हट्टी पण म्हणजे आहे कसं जास्त वस्तूमध्ये नाही फक्त जेवणामध्ये हे नको ते नको असं शाकाहारी नको नॉनव्हेजच पाहिजे असं जसं मी बोललो एकच सुख आहे माझ्यामध्ये मला ना झोपाय सुखमध्ये ही ही असली ना ही 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 आहे ही असली ना तर जाणून मग सगळे 8 वाजता येणार घंटी वाजत असे असे अरे 8 वाजता म्हणजे काय खूप 8 वाजता माझ्यासाठी एकच सुख आहे एकच एसी लावून नाही देत आणि जेवायचं बाकी मी कुठलं सुख मिळत नाही मी दिवसभर काय करतो काय ते सोडून द्या गोष्ट पण एकच सुख जेवायचं फक्त खायचं झोपायचं झोपायचं आहे ते तर रात्री फिक्स मिळत सकाळी मी आपला पबजी खेळत असतो ना रात्री खूप बिझी असतो खूप बिझी रात्री म्हणजे एवढा बिझी असतो पबजी कुठे गेलं रे आलं का आलं का ठोक 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 हा पकडलं का हा मारलं का त्याला नाही तारक मेहता पण उलटा चष्मा एक तारक मेहता बस आणि त्या तारक मेहता मध्ये काय त्याला आवडते काय माहिती जे कधी पण बघावतार ना त्याचं तेच चालू असतं. अरे बदल रे झालंय बघून प्रत्येक आता चेंज करून 10-10 वेळा बघितला असेल त्याने 10 वेळा 100 वेळा बघितला असेल मी या घरात आल्यापासून ते तारक मेहता चालूच आहे त्याचं कधी संपलं नाही आजपर्यंत. आणि प्रतीक सांगतो नेहमी पालघरला मी येतो माहेरपणासाठी म्हणजे कसं माहेरपण पूर्ण पूर्ण उपभोगतो तो माहेरपण सगळे हट्ट लाड पूर्ण म्हणजे एखादी मुलगी कशी येते माहेरी तसे सगळे हट्ट लाड पूर्ण करून घेतो तो. दादा आज मटण पाहिजे चिकन पाहिजे सासू आणि ही तुझी सासू का माझी सासू आणि पालघर हे माझं माहेर आहे ठीक आहे. आई आई तर आईच आहे ना पडगा सो पालघर सुद्धा आईच आहे पण ही सासू आता ती सकाळी लवकर शाळेत लवकर उठते पालघरला मला कसलं टेन्शन आहे ती सकाळी निघून गेली मी झोपला असतो इथे पालघरला काय टेन्शन कधीच माणसांना घ्यायचं नाही आयुष्य हे सुखात जगायचं खाऊन मजा करायची प्रतीक
कल्याणी तुझं काय म्हणणं? गाडीला जरा लागला का गाडी उतरतो पहिल्या चारी बाजूने चार राऊंड मारतो आणि परत गाडीत बसतोय. नवीन आहे म्हणून ते जुन्याचे नऊ दिवस मग कोण सांगणार जुनी गाडी होती तिला कधी लक्षात घेतली मी? गाडीवरून आठवणली कल्याणीची कधी काही नवीन गाडी होती 2 वर्षापूर्वी. कल्याणी आज गाडीची हालत काय? पूर्ण भंगार. पूर्ण जुपिटरला पण आणली होती 2 वर्षापूर्वी आणि आता काहीच नाही. त्याचं सीट फाडून टाकले, त्याचं ब्रेक नाही लागत, ते त्याचं परत आता बॅटरी खराब झाली तर किक मारावी लागते. टायर नवीन टाकला, नवीन टायर पण नवीन टाकला एका वर्षामध्ये. त्यांनी वापरली तिथून टायर, त्यांनी लगेच नवीन टाकला टायर. आणि तू तुझी गाडी भंगार झाली आणि मग मला सांगतो दादा ऍक्टिवा दे. ती ऍक्टिवा घेऊन गेला आणि मस्त गाडी स्मूथ चालायची. त्याला खुळखुळा करून टाकला, त्याला पण आवाज येतो, त्याला पण आवाज येतो. आज स्वतःची पॅशन आहे ती पण खुळखुळा झाली असेल एवढ्याला असं वाटतंय मला. आता पुढचं काय बघू. आता ओराची बारी आहे. ओरा डिझायर तर खुळखुळा होऊन गेली ती. डिझायर खुळखुळा केली आणि विकली शेवटी. गाड्यांचा पैसा वसूल करायचं प्रत्येक गोष्टी का बरोबर पैसा वसूल. हा आणि मग खर्च होतो तो गाडीला ती पुढची गोष्ट. अरे पण तू आता या विषयावर त्याला आपला विषय कोण? हा विषय हा आहे तर मी परत गोष्ट बोलतो विषयावर. मला आता विरुद्ध पार्टीशी मला बोलायचं मिळत नाही. मला अपोजिट पार्टी नको माझ मी चालू गेले. जोपर्यंत माझी ती माफी मागत नाही तर चरण पकडून किंवा हात जोडून तोपर्यंत मी तिला माफ करणार मिळत नाही. ती चुकला आहे ती चुकली म्हणजे धूम. तुझं काय म्हणायचं? चुकीला माफी नाही. बरोबर आहे ना. चिंच नाही खाल्ला पाहिजे, खाली पण ती कमी खाल्ला पाहिजे. अग पण तू मांडवली करायला सेटलमेंट करायला बसलीस मध्ये तू काय करतेस? मी सत्याच्या बाजूने. सत्य कुठे आहे? सत्य इथे आहे. अच्छा राईट साईडला आहे. आणि हे असत्य आहे का? हे असत्य आहे. का असत्य? असत्य का आहे? मला मला ह्या गोष्टी उत्तर असत्य का आहे? कोकम चांगली नाही असून दे ना. असत्य काय? अरे तुझ्या जीवाची आम्हाला काळजी आहे. असून दे ना. आम्ही तुझ्या काळजी पोटी बोलतोय. असून दे. मला फक्त एवढी गोष्ट पाहिजे. कोकम टाकलं का? काळजी आहे म्हणून आय हेट आगळ. जसं मी पहिला बोललो मला एकच सुख आहे ते सुख सगळं फक्त मला. पुढच्या वेळेस चिंचेच्या डब्यामध्ये कोकम टाकून ठेव. कोकमाचा आगळच होतून काय तुला वासाने? काय नाही, काहीच कळत नाही व्हायला वासाने. कोथिंबीर टाकली आहे की आगळ टाकलंय की टोमॅटो टाकलंय काही वासाचा आणि आमच्या प्रतीचा काही संबंध नाही आहे. मी पालघरला तुला आई असली तिच्या मध्ये आईला बोलतो. आई तुला शपथ देतो सांग मच्छी कोणी केलंय. मग ती सांगते मला कोणी मच्छी केले ते. माझं कळलं भाभी गेलं म्हणजे संभाषण काय आगळ टाकलं त्यामध्ये. आणि कल्याणी मी असं ऐकलं प्रतीक खूप स्वावलंबी आहे, स्वतःची कामं स्वतः करतो. खरं आहे का? हो. म्हणजे काय काय कामं स्वतः करतो सांग परत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. म्हणजे काय जर सांग ना. विरुद्ध पार्टी म्हणजे बदनाम बोलणार. बिछाना उचलणार. ओके. आंघोळीला जाणार. पाणी आंघोळीचं पाणी स्वतः ओतून घेणार. ठीक आहे. चहा? चहा पण स्वतः घेणार. नाश्ता? नाश्ता स्वतः घेणार. कामवालीला पण देणार. कामवालीला पण स्वतः देणार. हो स्वतः देणार. आणि बनवणार नाश्ता कोण? तोच बनवतो ना. ते कसं विसरते तू? तू उठल्या उठल्या पहिला बनवायला जातो नाश्ता. मग कामं ही प्रत्येक पुरुषांनी घरची कामं करायची तसे मी करतो. तू ना हो सगळी कामं करतो आमचा प्रत्येक सगळे. आणि हे सगळं अगदी खोटं आहे बरं का? हा कल्याणी खरं खा खरं सत्य सांग. चल तू सत्य सांग. तू सांग. मी घरातली सगळी कामं करतो. व्हेरी गुड. जसं मी बोलतो परत बोलतो. रोज सकाळी 7 उठणार मी, दिवाबत्ती आंघोळ करणार, दिवाबत्ती करणार, नंतर दिवाबत्ती करणार. दिवाबत्ती कधी केली मला ती सांगा. आता आठवत नाही बघितली कधी दिवाबत्ती. आठवत नाही. आठवत नाही पण रोज. आता सकाळी रोज सकाळी नाश्ता मी करणार. ऐकलं होतं नवीन नवीन लग्न झालं तर दिवाबत्ती पण करायचं प्रतीक असं ऐकण्यात आलं होतं आमच्या. आले नाही कधी कधी तुम्हाला आता नाही आठवत ती बाबा असं ऐकण्यात आलं होतं प्रतीक. स्वतः सांगायचं. आई पण तर तिकडेच होता ना. मी लग्न तो स्वतः येऊन सांगायचा विचार करा. दिवाबत्ती करतो मी तिकडे. दिवाबत्ती करतो 2-4 दिवस माझी मम्मी इथे असेल ना त्यावेळेस कदाचित तिला करायची नसेल तेव्हा त्याने केली असेल. अशी डोळे दाखवते. अशी अशी डोळे दाखवते. ऐका प्रदीप. अहो ऐकावून मला आठवण. थोडी कल्याणीची मिमिक्री कर बघू. कल्याणीची स्टाईल किती कॉपी करता येते. हा ओ तुम्ही काय पण काय बोलता जेव्हा बघेल तेव्हा असं बोलायचं ना गोष्ट कोणा आपण काय पण बोलत बसून जेव्हा बघेल तेव्हा ते मला नेहमी ओढत असते. काय करणार? अरे बोलते ना कधी काय करा ती गोष्ट. काय बोलणार तू प्रतीकची का स्टाईल करू नको. काय म्हण काय काय कुठली कुठली असं काय नाही. माझी कुठली कटकटं प्रयत्न करू का मी कोणा. मला बघा एक गोष्ट आहे मी फक्त कुठे बसलो अशा जागेत ना हाक म्हणाल ओ ओ
ओ ते हाक मला बसव करत, मला जेवढं डोकं फिरते पूर्ण येणार सध्या की येणार थकून माणूस तिचो हाक आले ओ ओ जरा इकडे या. अरे ओ कशा बोलते तर नावाने हाक म्हणा ओ अहो ते कर ओ करते ओ ओ ओ करते कल्याणी गेलो पळ जाऊ हां काय झालं ओ ए करायचं आहे ठीक आहे पळ जाऊन बसलं पाच मिनिटं झाले ओ ओ प्रेम प्रेम आव बोलायची ना आव पहिले आता ओ करते आता आव गेलं ते आता प्रेम प्रदीप प्रेम काय करणार आता मामाची पोरी करू काय आता काय करत ऍडजस्ट करायला लागते कोणाची पोरी मामाची पोरी आईच्या क्लासमेटची दूरची पोरी अजून अजून काय कल्याणीबद्दल अजून तुला काय बोलतोय माझे आता आहे तर आहे गोष्ट आता पण सगळी कामं करायला तुम्हाला घातली मला म्हणजे काय सगळी म्हणजे काय सगळी घरातली पुढं काम मीच करतो म्हणजे काय काम म्हणजे काय माहितीये का आता कसं असते कधी कधी आहे ना माझ्याकडून काय म्हणतात त्याला चहा सांडला गेला तर चहा पुसायचं काम लादी पुसतो का चहा पुसतो आपल्या बेसिंगवरच ते ते पुसणार काय करा माझ्याकडून जर तीन असे घरात ना ती अशा गोष्टी तीन असे घरात मला पुसा काय करू बा कामं करा लागतील मला अजून आता जे जाते तेव्हा मी झोपलेलो असतो मी तेव्हा ते काय म्हणतात बेडशीट जे आहे बेडशीट नाही सर ब्लँकेट ते मला घडी करायला लागते कधी घरी आज पण काही होत नाही माझ्या आईने मला चांगली सवय लावली कधी कुठल्याही गोष्टी घडी कधी करायची नाही तू सवय लावला अशी आता सवय लावलाय म्हणजे करतच नव्हता बिचारा आईने उचलायचा गोधडी चादरीच्या घड्या आईने करायच्या लढावलेलं लढावलेलंच होत ते आणि आईने एखाद दिवशी जर त्याचे हट्ट पुरे नाही केले तर काय बोलले माहिती मी काय सापडलेला ना गटार सापडला बाजारात नाही गटार गटार सापडलेला असं बोलायचं आता गटाराच्या कडेला सापडलेला गटार सापडला हो रे दोघांचं पॅचअप करून द्या आता जसे माझे लाड होतात तसेच आमच्या ओळीचे लाड होतात घरामध्ये सेम काहीच फरक पडत नाही तुझीच कॉपी बनलायची ह्याचे लाड झालेत ना ज्या ओळीचे होतात ना तसेच याचे लाड होते बापाचं छत नव्हतं डोक्यावर दादाने लाड केले मी लाड केले पाहिजे तसे आत्ता सांगितलं दादाने आणलंच पाहिजे आणि थोड्या दिवसात तर रंजिता आली रंजिता जायला निघाली भाभी मला संध्याकाळी हे पाहिजे म्हणजे पाहिजे का तिने आणायचं आई मार्केटला गेली मी आणायचं दादा मला पाहिजेच मग दादाने आणायचं पाहिजे ते म्हणजे कशातही कमी केलं नाही त्याला सगळं मिळायचं व्यवस्थित आणि आजही मिळते आता आम्ही त्याचा विषय करतो प्रत्येक बर्थडेला त्याला नवीन फोन नवीन फोन ही गोष्ट आहे ही गोष्ट मी मला प्रत्येक बर्थडेला माझ्या भाभीने दादाने भाभीने प्रत्येक बर्थडेला नवीन फोन घेऊन दिला मला मी लग्न जो मी मागितला तो फोन घेऊन दिला मला प्रत्येक बर्थडेला त्याला सरप्राईज म्हणून नवीन फोन असायचा जो मार्केटमध्ये नवीन लॉन्च होणार तो फोन त्याच्या हातामध्ये दिसणार आपल्याला दरवर्षी फोन चेंज करणार असे भांडणाचे बॉम्ब टाकून झाले आता फायनली आपण या दोघांचं पॅचअप करून देऊया मी उठते इकडनं तर आता मी उठते झालं तुमचं पॅचअप करूया आता मी उठते बाबा मला चालू बाबा मला जागा दे बसायचं तो वाकडा माफी जागा मला दिली सर तिथे माझ्या बाबाकडे हॅडसम दिसत ना जर तिच्याकडे आई बरी आहे तू ऐक ऐक मी तुला सांगते काय कल्याणी थोडस असं मागे हो मागे हो ना पहिला माफी पहिला माफी मी मागणार नाही ऐक ना मी तुला सांगते मी काय सांगते हे काय होत मला बघायचं माहिती विरुद्ध पाटील बाबा बाबा थोडं असं नाही वाटत तुम्हाला जास्तच राग आहे जरासा हा कल्याणी आपण आपलं आता अस्त्र काढूया का काढूया 1 2 3 स्टार्ट सोडू नका त्याला अजिबात सोडू नका अरे अरे हा काय करतोय नक्की काय करतोय काय नागोबा नागोबा डुलायला लागला अरे परत चालू केलं तुम्ही अरे ओवी अरे तू लाथा मारतोय हे तू लाथा मारतोय चला आता कल्याणी दोन हात मिलाव चलो दोन हात मिलाव पॅचअप हो गया
अरे बाप झालं काय चपा झालं झालं बाबा उचल उचल अरे उठना त्या पेक्षा उठ चरण स्पर्श करून आपला पहिला आणि चरण स्पर्श चरण स्पर्श करून आपण दूर से नजदीक से दूर से ना नजदीक से यहाँ पे आते एक घंटा तू चरण स्पर्श करो ना तो हाथ जोड़ बोलेगा हाथ जोड़ इस बेटर हाथ जोड़ कम आता बोल मी परत कधी कोकम टाकणार नाही मी रोज कोकम टाकेन मला माफ करायचं मी चाललो चाललो आता मी चाललो मला सासरी चाललो पण पड गेला आणि तुम्हाला काय वाटते कोकम की चिंच काय चांगलं आहे कल्याणी बरोबर आहे की प्रतीक बरोबर आहे कोण बरोबर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यांचे भांडणं मिटवायला आम्ही आहोत टेन्शन घेऊ नका ज्यांना प्रतीक आवडत असेल त्यांनी नक्की प्रतीकला सपोर्ट करावा सपोर्ट प्रतीक हॅशटॅग सपोर्ट कल्याणी नाही सपोर्ट फक्त प्रतीक अरे बापरे असं सपोर्ट चिंच की सपोर्ट कोकम नाही चला बाय बाय बाय.